आपण बनवणार आहोत राजगिऱ्याच्या पिठाचे वडे. याच्यात पाणी एकही थेंब पाणी न घालता केळ्यात भिजवणार आहोत. आता आपण याच्यात टाकतो चवीपुरते मीठ. पिकलेली 3 केळी घेतलेली आहेत. ही केळी तुम्ही जेवढं बसेल मावेल तेवढं तुम्ही घालू शकता, त्याचं प्रमाण नाहीये. पीठ जसं याच्यात मावेल केळी तसं मळायचं असतं, पाणी अजिबात घालायचं नसतं, फक्त जेवढं होईल तेवढं पिठात भिजवून घ्यायचं असतं. आता तुम्ही बघू शकता हे कसं मळतंय ते. मी 2 केळी घातलेली आहे त्याच्यात, अजून एक अर्ध केळं घालते कारण पीठ मळलं जात नाहीये, ते चांगलं मळलं जायला पाहिजे. आणि घट्ट असं पीठ भिजवायचं आहे, पातळ भिजवायचं नाहीये. आणि हे वडे पीठ मळल्यावर लगेच वडे करायचे असतात, पीठ भिजवून ठेवायचं नसतं कारण त्याला नंतर पाणी सुटतं. केळं घातलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यात पाणी सुटतं त्याला. पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता थोडस तेलाचा हात लावायचा आहे, मग ते पीठ एकदम मऊ सूत होणार, मग वडे तापायला सोपे जाणार. तयार झालेलं आहे. आपण आता याचे छोटे छोटे गोळे करून वडे करायचे. छोटे छोटे वडे करायचे, गोळे करायचे. कापड ठेवलेलं आहे इथे, तेल कडकडीत चांगलं तापलं पाहिजे. मी मशीनवर असे प्रेस करून वडे घेतले पाहिजे. हे पातळ झाले तरी काहीही फरक पडत नाही, छान फुलतात. असे बघा ते कम फुगले पाहिजे. लाल कलर एकदम त्याचा आला पाहिजे. असे तर आपण सगळे वडे करून घ्यायचे आहेत. असे लाल खरपूस एकदम भाजून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघितलेत राजगिऱ्याच्या पिठाचे वडे, आणि आता त्याच्याबरोबर खायला ही बटाट्याची भाजी. इथे कढीपत्ता घेतलेला आहे, 4 ते 5 मिरच्या, आणि या मिरच्या अशा कापायच्या असतात, त्या भाजी खमंग होते. थोडंसं आलं, कोथिंबीर, आणि हे बटाटे मी का नाही चिरले त्याचा तर मी तुम्हाला दाखवते का नाही चिरले ते. 4 ते 5 चमचे तेल घालायचंय. आता 4 ते 5 चमचे तेल घातलेले, त्याच्यात हे थोडंसं जिरं घालायचंय. तुम्हाला पाहिजे तेवढं चवीनुसार तुम्ही जिरं घालू शकता. कढीपत्ता, मिरची, आलं घातल्यामुळे भाजीला जरासं मस्त खमंग येतो, कारण उपासाचे तर आपण दुसरं काही घालू शकत नाही, त्याच्यामुळे थोडंसं आलं घालायचं. असं
चांगले ब्राउन होईपर्यंत ही मिरची भाजायची, मग ती तिखट लागत नाही। आता ह्या मिरच्या आपल्या इथं बघा मस्त तळलेल्या आहेत। आता त्याच्यात आपण मी हे बटाटे का नाही कापले आहेत माहिती आहे, हे हाताने असे कुस्करून घ्यायचे, भाजी खूप छान होते। हे बघा याचे बटाटे फक्त नुसते असे चुरून घ्यायचे, अजिबात तुम्हाला चुरी लावायची नाही। असे चुरून घ्यायचे बटाटे, नुसते हाताने प्रेस करायचे। आता ही आपली भाजी अशी परतून घ्यायची, ही भाजी अशी आपली परतून घ्यायची। मिरच्या मस्त अशा खमंगच तळल्या गेल्या आहेत, ही भाजी खूप छान लागते, तुम्ही एकदा करून बघा मीठ चवीनुसार। तुम्हाला कोणी खोबरं खात नसेल तर तुम्ही याच्यात शेंगदाण्याचा कूट घालू शकता, पण खोबऱ्याने खूप छान चविष्ट भाजी लागते। आता मी त्यात खोबरं घालते, किसलेलं खोबरं। मस्त भाजीचा वास सुटलाय। त्यात आपण थोडस कोथिंबीर घालणार, आणि थोडं एक सेकंड झाकण मारून ठेवायचे, भाजी आपली तयार। आपली डिश तयार आहे। याच्यावर मी सजावटीसाठी काजू लावलेले आहेत, आणि ही भाजी काजू लावल्यानंतर खूप छान लागते, आणि त्याच्याबरोबर तुम्ही ताक पिऊ शकता। खूप छान अशी डिश आहे, तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट कळवा।